पश्चिम बंगाल मध्ये घडलेल्या हिंसाचाराच्या विरोधात चंद्रपूर भाजपच्या वतीने निषेध करण्यात आला असून त्यांच्या वतीने तृणमूल काँग्रेस विरोधात जटपुरा गेट येथे निदर्शने करण्यात आली आहे. संपूर्ण देशाचे लक्ष लागलेल्या पश्चिम बंगालच्या निवडणुकीत तृणमूल काँग्रेसनं बाजी मारली. संपूर्ण ताकदनिशी निवडणूक रिंगणात उतरून प्रतिष्ठापणाला लावलेल्या भाजपाचा ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेसने अक्षरशः धुव्वा उडवला. अटीतटीचा सामना होण्याचा अंदाज खोटा ठरवत तृणमूलने भाजपाला 2 आठवड्यातच रोखून तिसऱ्यांदा सत्ता मिळवली. मात्र आता निवडणुकीनंतर पश्चिम बंगालमध्ये पुन्हा एकदा हिंसाचार उफाळल्याचं दिसून येत आहे. निवडणुकीनंतर पश्चिम बंगालमध्ये सुरू झालेल्या हिंसाचारात 24 तासात 9 लोकांचा मृत्यू झाला असून राज्यात भीतीचं वातावरण आहे. त्यामुळे या हिंसाचाराची चौकशी करून दोषीवर कारवाई करण्याची मागणी चंद्रपूर भाजपच्या वतीने करण्यात आली असून तृणमूल काँग्रेसच्या विरोधात निदर्शने करण्यात आली आहे. टीएमसी सरकारचा निषेध करण्याकरता आम्ही कोरोना महामारीच्या संकटातले सर्व नियम पाळून आज या ठिकाणी आंदोलन करतो आहे. भारतीय जनता पार्टी जिल्हा चंद्रपूरतर्फे आम्ही आदरणीय कलेक्टर साहेबांना निवेदन देणार आहोत की बंगालमध्ये काल झालेला हिंसाचार अतिशय दुर्दैवी होता. भाजप कार्यकर्त्यावर मोठ्या प्रमाणात टीएमसीच्या कार्यकर्त्यांनी अन्याय केला. घरात घुसून लोकांना मारलं, महिलांवर अत्याचार केले, जबरदस्ती करण्याचा सुद्धा प्रयत्न केला, खून केले आणि अशा खून करणाऱ्या सरकारचा निषेध करण्याकरता आम्ही या ठिकाणी भारतीय जनता पार्टी जिल्ह्याच्या वतीने आंदोलन करतो आहे.